पाथर्डी तालुक्यातील दत्ताचे शिंगवेपासून जवळ असणाऱ्या निर्जळ ठिकाणी देवगड संस्थानाचे मठाधिपती गुरुवर्य भास्करगिरी महाराज आणि तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांच्या प्रेरणेने सुखदेव महाराज गाडेकर यांनी या श्रीराम सेवाधाम आश्रमाची स्थापना केली. या सेवाधामला अनेक संत महतांनी हजेरी लावली. या ठिकाणी सामुदायिक विवाहसह अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात. त्यामध्ये व्यसनमुक्ती, बालसंस्कार शिबिर, वृक्ष लागवड, मनशांतीसाठी 13 कोटी श्रीराम जपाचे काम यासह अनेक उपक्रम राबवले जातात. या ठिकाणाहून जिल्ह्यातील मोठी मोठी देवस्थान जवळ असल्याने या ठिकाणी नेहमीच माणसांची वर्दळ असते. परिसरातील स्वच्छता आणि सुंदर झाडे आजही माणसांना मोहित करतात. सेवाधाम मध्ये येणाऱ्या सर्वांनाच मोफत जेवणाची व्यवस्था उपलब्ध आहे. या पुढील काळात अनेक उपक्रम राबवले जातील. यासाठी अहमदनगरचे प्राध्यापक राम शिंदे, जिल्हा परिषद सदस्य अनिलराव कराळे यांनी विशेष प्रयत्न केले आहेत, असं यावेळी बोलताना सेवाधामचे प्रमुख सुखदेव महाराज गाडेकर यांनी सांगितले. श्रीराम सेवाधाम हे संस्थान 2001 आपण चालू केलेलं आहे. या सार वाळवंटामध्ये निर्जन ठिकाणी साधू संतांच्या कृपेने आम्ही एक संकल्पना चालू केली आणि जिल्ह्यातून जवळजवळ 200-300 गावामधून सामुदायिक रामजपाच्या आमच्याकडे वह्या आल्या आणि त्या वह्याचा एकत्र संग्रह करून आम्ही 13 कोटी रामजप मंदिर म्हणून आमची मुख्य संकल्पना होती. आणि 2003 श्री क्षेत्र देवगड येथील मठाधिपती गुरुवर्य प्रातस्मरणीय भास्करगिरीजी महाराज आणि वैकुंठवासी नारायण महाराज तारकेश्वरगड यांच्या शुभहस्ते आम्ही याचं भूमिपूजन केलं. साधू संतांच्या आशीर्वादाने, पंचक्रोशीतील भाविकांच्या सहकार्याने होता यथावकाश मंदिर पूर्ण झालं. आणि 2008 आम्ही या ठिकाणी पावनमूर्तीची स्थापना केली. जिल्ह्यात आमच्या संस्थेतर्फे हे रजिस्ट्रेशन झालेलं आहे ट्रस्ट आहे. त्या ट्रस्टद्वारे आम्ही सामुदायिक बरीचशी कामं केली. या ठिकाणी सामुदायिक विवाहाचा कार्यक्रम आम्ही गोरगरिबांचा करतो. त्याचप्रमाणे आम्ही 40 गावामध्ये बालसंस्कार, त्याच्यानंतर व्यसनमुक्ती अभियान, ग्राम स्वच्छता अभियान, आम्ही प्रत्येक गावोगाव जाऊन तो कार्यक्रम राबवलेला आहे. प्रत्येक ग्रामपंचायतने आम्हाला त्याचं शिफारसपत्र दिलेलं आहे. जिल्ह्यातील जवळजवळ 100 शाळेमध्ये माध्यमिक शाळा असतील, बालवाडी असतील, प्राथमिक शिक्षण शाळा असतील, त्या प्रत्येक शाळेमध्ये जाऊन मुलांना संस्कार दिलेले आहेत. त्या प्रत्येक हायस्कूलच्या लोकांनी, मराठी शाळेच्या लोकांनी, हेडमास्तरने आम्हाला प्रशस्तीपत्र त्या निमित्ताने दिले. आणि परिसरातून 100-200 गावामधून या ठिकाणी लोकांचा चांगला प्रतिसाद आहे. गेल्या 5 वर्षापासून आपण दररोज येणाऱ्या भाविकासाठी कसल्या प्रकारची फी न घेता मोफत अन्नदानाची सेवा चालू केलेली आहे. या मार्गाला पैठण आहे, मिडी आहे, मोठा आहे, काणीपनाथ आहे, मायंबा आहेत, त्याच्यामुळं हा रस्ता भरपूर वाहतो. सावली आहे, रस्ता आहे, म्हणून लोक पाणी प्यायला थांबतात, जेवणाला थांबतात. त्यानंतर मी वार्षिक कार्यक्रम रामनवमीला आम्ही 5-50 गावामध्ये लोक जमतात, राम जन्मोत्सव साजरा करतो. पावन मारुतीची शक्ती असल्यामुळं आम्ही हनुमान जयंतीला दिवसभर प्रसादाचा कार्यक्रम करतो. आणि दसऱ्यानंतर विजयादशमीच्या दुसऱ्या दिवशी सप्ताहाचा भव्यदिव्य या ठिकाणी कार्यक्रम होतो. सगळे कार्यक्रम सकाळी असतात, 10-12 कीर्तन आणि दररोज काल्यासारखा महाप्रसाद असतो. जिल्ह्यातून, जिल्ह्याच्या बाहेरून भरपूर या ठिकाणी लोकांचा प्रसाद आहे. आत्ता पंढरपूर दिंडी झाली, 3 दिंड्या असतात, पंढरपूर, पैठण, आळंदी. आणि सप्ताहाचा कार्यक्रम असा साधारणतः सामुदायिक कार्यक्रम या संस्थांमधून होतो. परिसरातून लोकांचा चांगला प्रतिसाद आहे. आमच्या जवळजवळ 200-300 गावामध्ये दररोज श्रीराम जय राम जय जय राम हा सामुदायिक रामजप असतो. या ठिकाणी दररोज सकाळी आमच्या परिसरातून माता भगिनी येतात, एक तासभर श्रीराम जय रामजप करतात. दोर तो दोर दोन टाईम या ठिकाणी आरती होती, दररोज महाप्रसाद होतो. सगळ्यांच्या सहकार्याने हा गोड असा कार्यक्रम चालू आहे. परिसरातून काही कार्यकर्ते जे होते, विशेषतः आमच्या जिल्हा परिषदेचे अनिलराव पाटील कराळे यांच्या विशेष प्रयत्नाने, आमदार साहेबांच्या प्रयत्नाने हे पावन मारुती देवस्थान चालू वर्षी क वर्गामध्ये गेलेलं आहे. जसं आमच्याकडे पेपरमध्ये त्याची बातमी आहे, आमच्याकडे त्याचं झारक्स कात्रण आहे. याचा अवकाश देवाच्या इच्छेने, परिसरातील लोकांच्या सहकार्याने असा अशा पद्धतीने हा कार्यक्रम चालू आहे. या ठिकाणी आता हा क वर्गाचा दर्जा देवस्थानला मिळालेला आहे. देवस्थानला जागाही आहे,
रस्ता आहे, पाण्याची दुर्मिळता आहे, तर कवर्गात गेल्यामुळे त्याची सोय होईल. आमच्यात नुसत्या देवस्थानच्या धार्मिक क्षेत्राबरोबर आमचं एक सामाजिक कार्य आमच्या संकल्पनेमध्ये आहे. गोरगरिबांचे या ठिकाणी विवाह व्हावेत, त्याचप्रमाणे आज देवस्थानच्या वतीने आम्ही बालसंस्कार राबवतो, त्याचप्रमाणे व्यसनमुक्ती अभियान या ठिकाणी राबवतो. आणि आमची एक मुख्य कल्पना आहे, दरवर्षी दुष्काळ पडतो, पाण्याची अत्यंत गरज आहे, पण झाडे अतिशय दुर्मिळ झालेली आहेत, म्हणून मेन म्हणजे कार्यक्रम आहे झाडे जागवा झाडे लावा, हा आमचा प्रयत्न चालू आहे. हा प्रत्यक्षात आम्ही तो उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रयासाने या ठिकाणी आम्ही झाडं हिरवे ठेवलेले आहेत. त्याचप्रमाणे पशुपक्ष्यासाठी आम्ही पाणी या ठिकाणी सोय करतो. येणाऱ्या भाविकाची आम्ही देव म्हणजे माणसातच पाहतो, तहानलेला अन्न तहानलेला पाणी भुकेलेला अन्न गोरगरिबाला सहकार्य ही आमची एक संकल्पना आहे. या संकल्पनेत विशेष करून आमचे अनिलराव पाटील, त्याचप्रमाणे माननीय शिंदे राम शिंदेसाहेब यांनीसुद्धा या देवस्थानचा प्रयत्न करून कवर्गाचा दर्जा दिला आहे, यांचं आम्ही मनपूर्वक अभिनंदन करतो. भविष्यामध्ये हा असाच उत्तरोत्तर देवस्थानचा कार्यक्रम वाढणार आहे. प्रतिनिधी शहरा मागळे, न्यूज टुडे 24, शेवगाव. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.